महायुतीतील लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती. संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती. बारामतीतून सुनेत्रा पवार, साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, परभणीतून राजेश विटेकर, भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल, धाराशिवमधून राणा जगजित सिंग आणि छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. मनोज जरांगेंच्या आजच्या सभेला सांगलीमध्ये 3 सभा, तरुण भारत स्टेडियमवर सकाळी 11 वाजता सभा, विटा शहर आणि इस्लामपूरमध्येही सभेचं आयोजन. मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील गुंडेवाडी गावाचं नामांतरण, गुंडेवाडी गावाचं मराठा नगर असं नामांतरण, ग्रामस्थांनी जरांगेंची मिरवणूक काढली. मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा राजकीय नेतृत्व एकत्र येत नाही हे दुर्दैव, जरांगेंचं वक्तव्य. ठाण्यात होणाऱ्या जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त यांची सकल मराठा समाज संघटनेच्या समन्वयकांसोबत बैठक. आज जालन्यामध्ये ओबीसींचा महाएल्गार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, जानकर पडळकरांसह ओबीसी नेत्यांची आणि आंदोलकांची वज्रमूठ. ओबीसी महाएल्गार सभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध भागात ओबीसी नेत्यांचे बॅनर, बरहाणपूर फाटा इथं लावलेले बॅनर काही समाजकंटकांनी फाडल्यानं सभेपूर्वी वातावरण तापलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन, त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर काल शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना धक्काबुक्की, शिंदे गटाचा आरोप. स्मृतिदिनी वाट टाळण्यासाठी पूर्वसंध्येला जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं, मात्र ठाकरे गटाकडून घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. काही लोक तमाशा करायला आले होते, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी विघ्न येऊन देणार नाही, शिवतीर्थावरील राड्यावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया. शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या राड्यासंबंधी पोलीस गुन्हे दाखल करणार, पोलीस सर्व घटनाक्रम तपासून गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन, स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कालच्या गोंधळानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त वाढवला, डीसीपी मनोज पाटील यांची माहिती. रायगडमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना शिंदेगट आणि ठाकरे गटात काल रात्री वाद झाला. महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गोंधळ झाला, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. मुंबईमध्ये सोमवारपासून 10% पाणी कपात, पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी कपात, महापालिका प्रशासनाची माहिती. कांदा टोमॅटोच्या दरांमध्ये वाढ, घाऊक बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो 50 रुपये तर टोमॅटोला 40 रुपये प्रतिकिलोचा दर. 450 पेक्षा जास्त उत्सव विशेष रेल्वे गाड्यांमुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, लोकलचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेससह 11 रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगानं धावणार, रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगानं धावल्यास वक्तशीरपणामध्ये वाढ होण्यास मदत होईल, मध्य रेल्वेची माहिती. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी, मध्य रेल्वेचा निर्णय. सीएसएमटी दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या महत्वाच्या टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती बंदी. गेल्या 15 दिवसात एसटीनं 328.40 कोटी कमाई केली, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ, हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांनी एसटीला पसंती दिली. आजपासून नवी मुंबई मेट्रो सुरू होणार, बेलापूर ते पेंधर मार्गावर पहिली मेट्रो धावेल, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्घाटनाशिवाय मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार. सिंधुदुर्गामध्ये नौसेना दिनाची जय्यत तयारी, वायुसेनेकडून चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचणी. राष्ट्रपती पंतप्रधान नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गामध्ये येत असल्यामुळे वायुसेनेकडून चाचणी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पुढच्या वर्षी शनिवारी आणि रविवारला जोडून 9 सुट्ट्या. राज्य शासनानं 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली. पुढच्या वर्षात विविध धार्मिक व राष्ट्रीय सणांच्या 24 आणि 1 अतिरिक्त सुट्टी अशा 25 सुट्ट्या असतील. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला, तापमान 15.6 अंशांवर तर 2 दिवसात थंडीचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. शरद पवारांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाचं अधिवेशनाला ते उपस्थित राहणार होते. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला जामखेडमधल्या हळगाव इथून सुरुवात, 20 किलोमीटरच्या प्रवासानंतर संघर्ष यात्रा संध्याकाळी मार्केट यार्ड जामखेड इथं पोहोचणार.
राष्ट्रवादीच्या जन्मामुळे राज्यामध्ये जातीवाद निर्माण झाला या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यास खासदार सुप्रिया सुळेंचा नकार. राज ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना काहीही माहीत नाही. 55-60 वर्षांच्या राजकारणात शरद पवार यांनी कधीच जातीभेद केला नाही. राज ठाकरेंनी अशी वक्तव्य थांबवली पाहिजेत. अनिल देशमुखांची राज ठाकरेंवर टीका. वाटेल तेव्हा काहीही स्टेटमेंट करावं आणि वाटतं तेव्हा आराम करावा अशा लोकांच्या स्टेटमेंटवर फार बोलू नये. पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा. अडून अडून मदत करणं थांबवा. सुषमा अंधार यांचा राज ठाकरेंना टोमणा. शरद पवारांनी गर्वानं एकदा मराठा असल्याचं सांगावं अथवा एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शरद पवारांना आव्हान. शरद पवार यांच्या पंतप्रधान मोदींबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं. गृहमंत्री रामलल्लाच्या वरचढ ठरले का? सुषमा अंधार यांचा गृहमंत्री अमित शहांना सवाल. देवाला सुद्धा विक्रीला ठेवणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान देशाला लाभत असतील तर हे दुर्दैव आहे. सुषमा अंधार यांची भाजपवर टीका. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 मंत्रालयामध्ये बैठक. बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार. लोअर परेल येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वी आदित्य ठाकरेंनी पुलावरून वाहतूक सुरू केली. उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊनही महापालिकेकडून उद्घाटन होत नव्हतं त्यामुळे ठाकरे गटाकडून दोन्ही मार्गिका खुला करण्यात आल्या. माढा तालुक्यात टाकळी गावातील जिल्हा परिषद शाळेला अनेक वर्षांपासून रस्ता नाही. रस्त्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गनिमी कावा करत चालत्या गाडीमध्ये शरद पवारांना निवेदन दिलं. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून वाळूंज भागामध्ये मॉकड्रिल. मात्र मॉकड्रिलमुळे नागरिकांमध्ये संभ्रम. मॉकड्रिल असल्याचं कळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ललित पाटीलच्या आणखी दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी न्यायालयात महत्वाची माहिती दिली. नाशिकप्रमाणे पुण्यातही अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता मात्र प्रकरण उघडकीस आल्यानं आरोपीचा डाव फसला. पोलिसांची न्यायालयात माहिती. दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या नावानं व्यापाऱ्याकडे 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना नांदेड ग्रामीण पोलिसांकडून अटक. मुंबईच्या मलाड इंडस्ट्रियल इस्टेट कासपाडा परिसरात आग लागली. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी नाही मात्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील काही गाळे जळून खाक झाले. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 4 बछड्यांसह T4 वाघिणीचं दर्शन. T4 वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. नंदुरबारमध्ये गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आदिवासी रुग्णांचे हाल. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना नाईलाजानं खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागतीय. नाशिकच्या सावतानगर परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीती. गल्लीबोळातून बिबट्या फिरत असल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय. वनविभागाचं पथक सावतानगरमध्ये दाखल. बिबट्याचा सध्या शोध सुरू आहे. वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला बेदम मारहाण. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपरी सावित्री इथली घटना. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध. अजित पवार गटाकडून पुण्यात होणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. मध्य प्रदेश छत्तीसगड प्रचाराची सांगता. मध्य प्रदेशमध्ये 270 तर छत्तीसगडमधील 70 जागांसाठी आज मतदान. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स आणि 16 चेंडू राखून पराभव. ऑस्ट्रेलियानं आफ्रिकेला अवघ्या 212 धावांमध्ये गुंडाळलं. विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी फायनल पाहायला मिळेल. मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी सर्व भारतीय उत्सुक. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये रविवारी होणाऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी जाण्याची शक्यता. भारतीय रिझर्व्ह बँकेनं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संचालक पदावरती मुकेश अंबानींची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची संचालक ईशा अंबानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया यांच्याही नावाला मंजुरी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.